पाथर्डे तालुक्यातील तंडोळी शिवारामध्ये वॉटर कप स्पर्धेनिमित्त आमदार मोनिका राजळे यांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच सामूहिक श्रमदान करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपसभापती विष्णुपंत अकोलकर, पंचायत समिती सदस्य सुनीता दौंड आणि सुनील ओव्हळ, भाजपा शहराध्यक्ष अजय भंडारी, जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे, नगरसेवक अनिल बोरुडे, डॉ ज्ञानेश्वर दराडे, कोरडगावचे सरपंच विष्णू देशमुख, नारायण काकडे, शिवाजी हाडोळे, माजी सभापती काकासाहेब किलबिले, तोंडोळीचे सरपंच आशाताई पडवळकर, भारत मुखेकर, भगवान साठे, बबन बुजकुल यांची देखील उपस्थिती होती. रात्री 9 वाजेपर्यंत सर्व ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यांनी सलग 2 तास श्रमदान केलं. पंचायत समितीचे उपसभापती विष्णुपंत अकोलकर आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे यांनी यावेळी आपली भावनाही व्यक्त केली. आज आपल्या तालुक्याचे आमदार मोनिकाताई आज माझ्या मताने 3 वेळ होऊन गेले. आम्ही प्रत्येक गावात जाऊन 2-3 तास घाम गाळतो. त्या घामाच फली तुम्ही गावकऱ्यांनी पेटून उठावं. तुमच्या एक प्रकारची ऊर्जा निर्माण व्हावी आणि त्या माध्यमातून या तुमच्या हातून तुमच्या गावाचा पाणी आणण्याचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने व्हावा याकरता आमची तालुक्याची सर्व टीम आमदार ताईसोबत आहोत. त्यामुळं राजेभाऊचं स्वप्न उराशी बाळगून जे पाणी येणार आहे ते पाणी त्या गावात मुरलं पाहिजे आणि त्या पाण्यातून गावाचा पाण्याचा पिण्याचा प्रश्न मिटला पाहिजे. म्हणून राजेभाऊचं जे स्वप्न होतं ते स्वप्न वहिनी धडरीने आज पूर्ण करीत आहेत. 2 चर खांदेने काय जास्त पाण्यात फरक पडणार नाही, 2 चर खांदेने काय फार पाणी वाढणार नाही. परंतु एक आम्ही का आलो की आम्ही प्रेरणा द्यायला आलो. आमदार काही इथे का आल्या की तुमच्या बरोबर श्रमदान केल्याने तुम्हालाही वाटावं की श्रमदानाचं महत्व पटावं आणि उत्तरोत्तर जास्तीत जास्त गर्दी गोळा होऊन जास्तीत जास्त काम या गावात घडावं अशी प्रत्येकाची इच्छा आहे. अशी आमची सगळ्या सर्वांची इच्छा आहे आणि सर्वच गावाच्या बाबतीत. आणि म्हणून मागे मी एका ठिकाणी बोललो होतो की पुरस्कार कोणालाही मिळू शकतो, कोणाला मिळेल ते आपल्या हातात नाही. पुरस्कार महाराष्ट्रामध्ये आपल्या पुढेही तुमच्या पुढेही काही गावं असतील मागेही असतील, केवळ पुरस्कार मिळणं हे काही आपल्या हातात नाही. मग मिळणं आपल्या काय हातात? जे काय तुम्ही काम कराल आणि जे काय पाणी साठेल ते पाणी साठल्याने जे गावचा विकास होईल तेच खरं तुमचं पारितोषिक असेल. तर या श्रमदान कार्यक्रमाप्रसंगी आमदार मोनिका राजळे यांनी सर्वांना मार्गदर्शनही केलं. पाणी फाउंडेशननं आपला तालुका निवडला आणि त्यावेळेस असं वाटलं की खूप मोठी संधी आपल्या तालुक्याला या ठिकाणी मिळालेली आहे आणि संधीचा आपण सर्वांनी या ठिकाणी फायदा घेतला पाहिजे. त्या सगळ्यांनाच आपण बघतो आपला दुष्काळी तालुका असल्यामुळे सातत्यानं आपल्याला टँकरवर पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतं. आपल्या तालुक्यातील ऊसतोडणी मजूर दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या जिल्ह्यात जातो. म्हणून ज्या काही अडचणी आहेत आपल्याला शेती भरपूर असेल परंतु त्या ठिकाणी पाणी नसेल तर निश्चितच त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून आज सर्वांनाच या ठिकाणी पाण्याचं महत्व कळलं. ते पाणी जोपासलं पाहिजे. आपल्या गावातलं आपल्या शिवारातलं पावसाचं प्रत्येक थेंब या ठिकाणी आपल्या गावातच अडवला गेला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र शासनाची म्हणजे मुख्यमंत्री महोदय असतील, आपल्या नेत्या पंकजाताई असतील, त्यांच्या जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून आपले पालकमंत्री रामजी शिंदे साहेब असतील यांच्या माध्यमातून गेल्या 3-3.5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये जवळपास 150 दोन्ही तालुक्यात शेवगाव आणि पाथर्डीमध्ये 150 वर या ठिकाणी बांधणारे झालेले आहे आणि नदीचं पुनरुज्जीवन झालेलं आहे. अनेक सामाजिक संस्था त्यामध्ये जनकल्याण समिती असेल, दुसरी अजून बऱ्याच ज्या काही संस्था असतात ते या ठिकाणी जैन संघटना असेल आमच्या मोठ्यांची जे विश्वजीची भुगळी आपल्याच तालुक्याचे त्यांचं या ठिकाणी खूप मोठं योगदान आहे. आणि आज जर बघितलं तर पाणी फाउंडेशनमध्ये 42 गावांनी प्रशिक्षण घेतलं. 21 गावांमध्ये आज हे काम त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या तालुक्यात उभं राहिलेलं आहे. प्रत्येकाला आपल्या गावासाठी काम करायची इच्छा आहे आणि खूप मोठा उत्साह आपल्या या संपूर्ण पाथर्डी तालुक्यात या ठिकाणी बघायला मिळते. ज्या काही गावांनी या ठिकाणी भाग घेतला होता प्रशिक्षणाला गेले नाही परंतु आज त्यांना कुठंतरी मनाशी खंत वाटते की आपणही यामध्ये प्रशिक्षणाला गेलं पाहिजे होतं. कारण एवढी मोठी एक लोक चळवळ प्रत्येक गावामध्ये एक चुकीनं एक उपायानं आपल्या सर्वांना अनुभवायला मिळते. जेव्हा असं कुठं वाटलं की आमिर खान एवढं मुंबईहून आपल्या जोगेवाडीत येतात पाथर्डी तिथं
शेवटचं तालुक्यातलं गाव तिथे येऊन 2 दिवस श्रमदान करतात. त्यांनी त्यांच्या संस्थेने आपला तालुका या ठिकाणी निवडलेला आहे. म्हणून आपण या भागाचे लोकप्रतिनिधी किंवा आपण सर्व पदाधिकारी आपल्या तालुक्यासाठी काम केलं पाहिजे, आपल्या लोकांसाठी काम केलं पाहिजे या भावनेतून सर्व पदाधिकारी मंडळी यामध्ये सर्व पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य असतील आपले सर्व. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करून पडवळकर यांनी सर्वांचे आभार मानले. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.